आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संघर्षाची भाषा करत तालुक्याचा सांस्कृतिक चेहरा बदलण्याचे आमदार मुश्रीपांचे कार्य. समरजित सिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा घणाघाती आरोप. संघर्षाची भाषा करून कार्यकर्त्यांना चिथावणी देत तालुक्याचा सामाजिक सांस्कृतिक चेहरा बदलण्याचे कार्य आमदार मुश्रीप करत आहेत असा घणाघाती आरोप राजगटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे बँक येथे आयोजित बैठकीत राजगटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार हसन मुश्रीप यांच्यावर चांगलीच तोफ डागत घणाघाती आरोप केला. समरजित सिंह घाटगे यांनी केलेल्या जलयुक्त शिवारांतर्गत कामाचे उद्घाटन समरजित सिंह घाटगे हेच करणार असताना त्याच दिवशी उद्घाटनाची जाहिरात देऊन आपण छोट्या मनाचे असल्याने मुश्रीप यांनी दाखवून दिले. समरजित घाटगे आणि नवोदिता घाटगे यांनी राजकारणात सक्रिय होत रात्रंदिवस कामाचा लावलेला धडाका, सामाजिक व सांस्कृतिक कामे आणि लोकप्रियता पाहून मुश्रीपांच्या पायाखालची जमीन सरकत आहे. ते समरजित घाटगे यांना छोटे म्हणतात, पण ज्यावेळी त्यांना स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी राजकारणात आणलं व मागील आमदारकी त्यांच्यामुळेच मिळाली, त्यावेळी त्यांच्याकडे कोणता अनुभव होता असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. जलयुक्त शिवार, आंबेडकर जयंती, शिवजयंती, शाहू जयंती का केली नाही असा सवाल करत मुश्रीपांना सर्वत्र राजकारण दिसते, आपल्याच कोंबड्याने दिवस उगवावा असे वाटते असे सांगत मुश्रीप स्वतःला परमनट आमदार म्हणतात. आमदार कोण हे जनता ठरवते, मग ही मगरुरीची भाषा का असा सवालही राजगटाच्या कार्यकर्त्यांनी केला. तर संघर्षाची भाषा करून कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन तालुक्याचा सामाजिक सांस्कृतिक चेहरा बदलण्याचे कार्य आमदार हसन मुश्रीप करत आहेत असा आरोप राजगटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार हसन मुश्रीप यांच्यावर केला. यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील, बिद्रीचे संचालक शिवाजीराव गाडेकर यांच्यासह राजे विक्रमसिंह बँकेचे संचालक आणि मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.